अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे कोरोना संदर्भातील आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीला तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लवी राऊत, ग्रामपंचायत सरपंच सदस्य, खाजगी डॉक्टर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे तो खासगी डॉक्टर आणि लॅबच्या संदर्भात आहे। तहसीलदार साहेबांनी मागे की नेमणूक केली आमची आणि कोंढापूर गावामध्ये काही मृत्यू झालेले आढळून त्या मृत्यूची जी चौकशी, चौकशी म्हणजे काय, तो कधी पॉझिटिव्ह आला, त्याला काय काय ट्रीटमेंट दिली गेली, पुलिस स्वच्छ पण ज्या प्रकारची ट्रीटमेंट दिली गेली, तो त्याची टेस्ट कधी केली गेली, हे जेव्हा नोटिफाय केलं त्याच्यात असं दिसून आलं की जे पेशंट आहे त्याची काही काही डॉक्टरांनी टेस्ट असेल बरं, टेस्ट केल्याने तो एक मुद्दा आहे, त्यानंतर त्याला तो प्रोटोकॉल आहे। आता आपण प्रत्येक आपले जे प्रत्येक ग्रुप आहे त्याच्यात ट्रीटमेंट प्रोटोकॉल शेअर करतात, ट्रीटमेंट प्रोटोकॉल नुसार आयव्ही फ्लूड्स जे आहे ते पेशंट किंवा कोरोनाच्या पेशंटला अधिक प्रमाणात समवायचे, याच्याबाबत कोणत्याही डॉक्टरचा आजपर्यंत दुमत नाहीये किंवा कोणत्याही डॉक्टरने याला ऑब्जेक्शन घेतलं नाही। तर आपल्या गावातल्या नागरिकांना याद्वारे मी आवाहन करू इच्छितो की आपला नातेवाईक किंवा आपला पेशंट जर पॉझिटिव्ह असेल आणि काही कारणास्तव आपण उच्च स्तरावर जाऊ शकले नाही, स्थानिक स्तरावर ट्रीटमेंट घेत असेल आणि तुम्हाला रजिस्टर प्रॅक्टिशनर ट्रीटमेंट येत असेल तर सलाईनचा अतिवापर हा घातक ठरू शकतो, त्याच्यामुळे फुफ्फुसाला सूज येऊ शकते आणि कोरोनामध्ये पण सूज म्हणजे ती सूज अजून वाढू शकते, पेशंट हा बॅड होऊ शकतो। त्यामुळे तहसीलदार साहेबांनी अशा आदेश दिलेले आपल्या तालुक्यासाठी की ज्या पेशंटची डॉक्टर काय पॉझिटिव्ह टेस्ट सांगेल त्या प्रत्येक पेशंटची रॅपिड आणि आरटीपी टेस्ट कंपल्सरी, जे लॅबमध्ये आहे किंवा काय खाजगी डॉक्टर आहे त्यांनी एक सूचना जी आहे ती लक्षात घ्यावी। आणि सर्वात महत्वाचं की हा कार्ड जो आहे तो देण्याचा काळ आहे, मी पण डॉक्टर आहे आमची पण प्रॅक्टिस मोठा काळ आहे आपण करतो, परंतु या काळामध्ये आपल्याला काय करायचं की रुग्णांचा जीव वाचवायचा आहे, तर सर्व परिसरातील डॉक्टरांना विनंती की तुम्हाला प्रोटोकॉल नाही एकदा पण पाठवतो नवीन प्रोटोकॉल, त्या प्रोटोकॉलनुसार जे ड्रग्स असतील बस इम्प्लिमेंट पेशंटला तुम्ही त्यांना होल्डमॅनची परमिशन दिलेली आहे तुमच्या सहीने त्यांना तुम्ही ते देऊ शकता। फक्त हे जो अतिरिक्त सलाईनचा लोड आहे, अतिप्रमाणात ज्या सलाईन लावल्या जातात याला जर आपण आळा घातला तर नक्कीच लोकांचे जीव वाचू शकतात। त्यामुळे सर्व प्रॅक्टिशनरला विनंती की जे प्रोटोकॉल आहे आपल्या प्रिस्क्रिप्शन मध्ये याच्यावरच जास्त भर द्यावा, ट्रीटमेंट प्रोटोकॉल तुम्हाला सगळ्यांना तुमच्या ग्रुपवर आम्ही सेंड करतो आणि ट्रीटमेंट प्रोटोकॉल सगळ्यांनाच माहित आहे, म्हणजे आनंदाची बातमी तर अशी मी ऐकलेली आहे काही दिवसातच प्रत्येकपुढे दोन कोविड सेंटर होऊ इच्छित आहे, त्यामुळे आपल्या नागरिकांची पण सुविधा होती की जेणेकरून ऑफिशियल ते दोन कोविड केअर सेंटर चालू शकतात, जर आपले ते कोविड केअर सेंटर सुरू शकतात म्हणजे सगळ्या डॉक्टरांना ट्रीटमेंट प्रोटोकॉल माहितच आहे। फक्त अतिरिक्त जे सलाईनचा पण तो जर का विषय लागतील तर आपल्या नक्कीच वाचते। आणि दुसरा मुद्दा टेस्ट आहे, टेस्ट तुम्हाला म्हणत असले लोक की त्याला सर्दी पण जर त्यातून त्यांना विनंती करा की दादा तू टेस्ट केल्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट घेतो काय ट्रीटमेंट घ्यायची तुमची वैद्यकोत्तर तुम्ही त्यांना देऊ शकता, पण टेस्ट केल्यावर ट्रीटमेंट घ्यायची आहे यासारख्या सूचना आपण जर आपण याच्या टाईमला नक्कीच कोरोनाचा प्रसार कमी होईल। व्हिडिओ मॅडमच्या वतीने आकाश पाले साहेबांनी मला सांगितलं की जो डॉक्टर विशाल पाटील यांनी पॉईंट मांडलेला आहे की एखाद्या गावातल्या पेशंट पॉझिटिव्ह आला की आम्हाला समजत नाही, केंद्राला समजत नाही, तर आजपासून किंवा जे ट्रेंडिंगचं मॅटर आहे किंवा ऑफसेटमध्ये आपण टाकणार छापायला तर ग्रामपंचायत काय करेल,
एक असं गोल स्पीकर किंवा काय कंटेनमेंट झोन तुमच्या घराला लावेल, जेणेकरून जे लोक पाहुणे किंवा आपल्या इथे जाणाऱ्या असतील ते लाल कलरचा बोर्ड बोलून जातील किंवा इथे कोणते कोणते पिंट करेल आणि आसपासच्या लोकांना पण ते समजेल की कारवाई ग्राम पंचायत आता तत्काळ ही प्रक्रिया सुरू करणार आहे. हा स्थानिक स्तरावरचा पुढाकार झाला, त्या लोकांचे म्हणणं होतं किंवा आमचं नाव दिसले नाही पण ग्रामपंचायत निर्णय घेतला की आम्ही नाव द्यायचं उपसमिती करणार त्याला आता कायद्याचे बंधन नाही, पूर्वी कायद्याचे बंधन होतं परंतु आता आपण ते प्रयत्न करतो त्याच्यामुळे काय होतं संतांचा लोकांनाच बंधन होतो. आज परिस्थिती फार भयानक झाली आहे, काही काही गावांमध्ये शेंगुळा गावाला, शेंगुळा गावात सुद्धा तशीच परिस्थिती होती. त्यावेळेस आम्ही एक महिना दीड महिन्यापूर्वी फिरत होतो की मास्क लावा किंवा या गोष्टी, तर त्यावेळेस लोक तोंडावर लावलं पोलीस आले तेवढे पुरतं लावायचे मास्क आणि परत निघून जायचे, परत पोलीस गेले की ते रुमात काढला संपलं विषय. पण आज त्या शेंगुळा गावात मी बघितलं परिस्थिती, कुठल्याही घराच्या बाहेर नुसतं रांगणा जरी बसलेला असतो म्हणून तो मास्क लावून बसलेला आहे. कधी कधी असं होतं की थोडस धक्का लागल्याशिवाय पण त्या गोष्टी होत नाही, आणि प्रशासन खूप आपण म्हणतो की एकदम पोलाइटफुल चाललेलं आहे, हे आव्हान करत आहे. मागच्या वर्षीची परिस्थिती वेगळी होती, या वर्षी ती थोडी वेगळी आहे. मागच्या वर्षी सगळे आनंदी होते, थोडीशी भीती होती, दहशत होती लोकांच्या मनात, सगळे घाबरून होते. पण आता हे थोडस भीती दूर झाली, पण ज्या गावांना त्यांचा धक्का बसला ते गावं मात्र थोडे बॅकवर्ड वर गेले. आणि त्यांनी तुम्ही जर पेपरमध्ये फोटो बघितला असेल तर तोंडापूरच्या सभेचा फोटो, म्हणजे एक इथं 10 फुटावर 20 फुटावर असा पेपर मधला फोटो होता. म्हणजे बऱ्याचदा बघतो की आपण आयोजन करतो म्हणून मी पाठवून सांगितलं होतं की बोलवतोय आपण ते सोशल डिस्टन्सिंग ठेवून बसवा. म्हणजे आपण काय होतं आपण सगळे सुजाण आहे म्हणजे दिसतो की काळजी तितकीशी घेतली जात नाही. पालकमंत्री साहेब आले तिथं पण पटकन पत्रकार मंडळी असतील पोलीस मंडळी ठाण्या सोळत्या माणसांना सुद्धा सांगणं अवघड झालेलं आहे या गोष्टी. मग कधी कधी असं वाटतं की धक्का लागल्यानंतरच आपण ठाणे आहोत तुम्हाला बघता, किंवा कुठल्या गावची आपण परिस्थिती बघतो त्या गावच्या, म्हणजे पुढच्या स्टेज मागचा शाणा अशा पद्धतीने जरी आपण थोडस सावध झालो तर निश्चित चांगलं आहे. आता सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या कोलमडून पडायच्या, आपण स्थानिक लेवलवर आपले आपले निर्णय घेतले. जसं डॉक्टर साहेब म्हणले की मागच्या वर्षी नाव डिक्लेअर करत नव्हते, या वर्षी डिक्लेअर करायला लागले. परिस्थितीतला हा फरक आहे, कारण मागच्या वर्षी ते वाढीत टाकण्यासारखाच प्रकार होता त्या माणसाला, कारण आता तसा तेवढा तो प्रकार राहिलेला नाही. पण आजूबाजूच्या गावाची परिस्थिती बघता आपल्या गावातल्या स्थानिक प्रशासनाने आहे ना, जे कोणते निर्णय घ्या मी म्हणतो जे कोणते त्याला पोलीस प्रशासन 100% त्याच्या मागे राहणार आहे. 100% मागे, कारण यंत्रणा कोकड्या पडतात, कोणाची तक्रार असेल त्या ह्याच्याविरुद्ध माझ्याकडे मी बघतो त्या उत्तर मी देतो. पण इथे तुम्ही स्वतः पोलीस होऊन तुम्ही सुद्धा काठी घेतल्याशिवाय पोलीस पडत आहे, तुम्ही सुद्धा स्वतः काठी करून उतरल्याशिवाय हे थोडस आता नीट होणार नाही. आता इथं आधी येताना आपण बघितलं तर ते नाक्यावर फळभाजी आणि विक्रेते बघितलं, बाकी दुकानात मास्क आहे पण फळ विक्रेत्याकडे मास्क दिसत नाही. म्हणजे ह्या कशा गोष्टी आहेत की काही गोष्टी आहेत ना आपण स्वतः पोलीस व्हायचा. आपल्याकडे जवळजवळ पोहर म्हणून स्टेशनच्या अंतर्गत 79 गाव आहेत, पोलीस आहेत 25. म्हणजे कितीतरी आपण म्हटलं तरी सुद्धा ह्या गोष्टी आणि आपल्याला सध्या होमगार्ड सुद्धा मिळाले, आम्ही मागणी केलेली आहे होमगार्डची. पण मी म्हणतो ह्याच्यापेक्षा आपण गावातच आपण का आपण स्वतः का नाही पोलीस होऊ शकत, प्रत्येकाच्या आतमध्ये एक पोलीस आहे, डॉक्टर आहे, या गोष्टी आपण आता जागृत स्वतः करायची वेळ आलेली आहे. किंवा पत्रकार बंधूंनी सुद्धा या बाबतीतली जी जागृती आहे प्रत्येकाने जबाबदारी जेवढं सोशल अवेअरनेस वाढेल या गोष्टीचा, या गोष्टीचं जसं डॉक्टर साहेब म्हणले की पोटा पाण्याचा व्यवसाय तर सगळा आहे, पण पोटा पाण्याच्या व्यवसायाच्या पलीकडे पण जे काय काम असतं ते आपल्याला आता करायचं आहे. जसं आपलं ह्या गावात बघितलं शेंगोळ्याचा की त्या महिला म्हणजे पूर्ण तोंडपाठ आहे, कोणाचं किती झालं, किती लसीकरण झालं, किती ते टेस्ट घेतलं, कोण पॉझिटिव्ह आलं, म्हणजे एवढं होऊन घेतलेलं आहे. काही काही महिला मंडळी जे टेस्ट करतात त्याने, मी म्हटलं खरंच तुमचे ना तुम्हाला हात जोडून तुमचे पाय पकडायचं वाटतात एवढं तुम्ही मोठं काम करताय. त्या ताईच्या डोळ्यात अश्रू आले, म्हणजे असं जे काम करतात लक्षात घ्या त्यांची आपली जबाबदारी. एक दोन शब्द त्यांना आपुलकीने बोललं तर त्यांचं गौरव वाढतं. म्हणजे मागचं एक उदाहरण देतो की
एकशे सहा आली होती, त्यावेळेस असाच प्रकार होता की त्यांना माहिती होतं की ह्या साधेत आपला सुद्धा जीव जाणार आहे, पण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ती सेवा केली आणि त्याचं स्वरूप आहे ना हे तुमचं ते लोक की हे टेस्ट करणं घेणं डॉक्टर कंपनी खरंच आहे एवढे रिस्क घेऊन हे लोक करतायत त्या काम की कोरोनाचा जो विषाणू आहे त्याचं बदलतं स्वरूप जर बघितलं तर मला वाटतं अजून पण तो एक रिसर्चचा भाग आहे. मला काय त्याचं फार टेक्निकली मी तेवढा सांगू नाहीये, पण अजून पण तो ज्या पद्धतीने त्याचं स्वरूप बदलतंय नवीन लक्षात समोर येतात एवढी सगळी रिस्क घेऊन ती मंडळी काम करते. आपल्या गावकरी मंडळांचं सुद्धा एवढं का वाटत आहे मी म्हणेल की आपण थोडी एक टीम तयार करू, स्वयंसेवक मंडळी तयार करू, त्यांना मी वाटलं बॅचेस देतो आणि आपण काहीतरी उपाय शोधू या आणि बाजारातलं जे आहे आपण म्हणले शनिवार रविवार आणि सोमवार पूर्ण जर बरं झालं तर मला वाटतं तुमचं ना 70-75% तुमचं प्रॉब्लेमच सॉल्व्ह झालेला आहे आणि तो बाकीचा जो आहे तो बाजार बसवायचा आहे तो सुद्धा त्या पट्ट्यामध्ये जर तुम्ही सोशल डिस्टन्सिंग त्यांना आखून देऊन तशा पद्धतीने केलं तरी सुद्धा ते त्यावेळेस मी आखून लोक बसवायचे त्यावेळेस पोलीस असतील तर त्यावेळेस देतो पोलीस इकडचे तिकडचे काढून घेऊ त्यावेळेस. सर्वांना धन्यवाद कारण आपण सर्व एक टीमचे वर्कर आहात, पत्रकार बंधू हे सुद्धा वेळोवेळी या बातम्या द्यायचे. मी आता ही दुसऱ्या लाटेच्या संदर्भात विषय करेल, ग्रामपंचायतचे कर्मचारी सुद्धा यामध्ये आहेत विसरून गेलो कारण ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा यामध्ये खूप मोठं योगदान आधीच्या कोरोनामध्ये ज्या लाटेत दिल्या होत्या दुसऱ्या लाटेमध्ये तो सुद्धा देत आहेत, असंच योगदान या दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा असायला हवं कारण ही दुसरी लाट अतिशय भयंकर आहे कारण याची लक्षणं दिसत नाही, लक्षणं दिसत नसल्या कारणाने आपला ग्रामीण एरिया आहे, आता ग्रामीण एरियामध्ये लक्षणं दिसलेच नाही तर मग त्याला तिथे ऍडमिट करायचं कसा, तर त्या ठिकाणी त्याला सर्दी पडतं काय जे काय असेल तर आपले अधिकारी जे आरोग्य अधिकारी आहेत ते कधी त्यांना अँटीजेन आपण त्यांचं करतो ते अँटीजेन, तर लोकांचा एक भ्रम झालेला आहे कसला कोरोना मग मरतं कसं कोरोना आहे म्हणून मरतोय तरुण कसे जाते अचानकपणे ताप येऊन फीवर येऊन आणि सर्दी पडतं होऊन मरतोय, अरे कोरोना आहे म्हणून मरतोय हे त्यांना पटवून देण्याची आपल्याला गरज आहे. शनिवार आणि रविवार महाराष्ट्र शासनाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. आपल्या गावातील वाढता कोरोना रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या मार्फत आपण एक गावकऱ्यांना बोलून सोमवार बाजारबंदीचा बाजार तर बंदच आहे शासनाकडूनही बाजार बंदच आहे तर आपला बाजार थोडाफार प्रमाणात भाजीपाला फळं वगैरे अशा भरत असतो तर तोही भरू नये जेणेकरून साखळी तुटेल म्हणून शनिवार रविवार आणि आपण वाढवलेला सोमवार असं तीन दिवस पूर्णपणे पूर्ण मार्केट एक मेडिकल दवाखाना आणि दूध हा दुधावाल्याला टायमिंग देऊन घेऊ तर तीन दिवसात दर आठवड्याला म्हणजे महिनाभरासाठी एका महिन्याभरासाठी दर आठवड्याला तीन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.